अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात होत असलेल्या युरियाच्या तुटवड्या संदर्भात कृषी अधिकारी यांनी जामनेर तालुक्यामध्ये आलेल्या युरिया खताच्या साठ्याबाबतची माहिती दिली। तसेच जे व्यापारी युरिया चढ्या भावाने विकत असतील अशा व्यापाऱ्यांची तक्रार तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जामनेर तालुका पंचायत समितीतील कृषी विभागाकडे करण्याचे आवाहनही त्यांनी या शेतकऱ्यांना केले आहे। खरीप हंगाम 2020 साठी जामनेर तालुक्याची एकूण मागणी 10,055 टन असून आतापर्यंत 6,101 टन युरियाचा साठा आपल्याला उपलब्ध झालेला आहे। कृषी विभागामार्फत सर्व खत विक्रेत्यांना कृत्रिम टंचाई निर्माण करणे, ज्यादा दराने युरिया विकणे किंवा लिंकिंग करणे अशा प्रकारचे काही प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत। अशा प्रकारे कोणत्याही शेतकऱ्याला काही तक्रार आढळल्यास त्यांनी रितसर तक्रार अर्ज हा पंचायत समिती कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी कार्यालय जामनेर यांच्याकडे सादर करावा, जेणेकरून आपल्याला संबंधित खत विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई करता येईल। आपल्याला अद्यापही 3,954 टन युरिया अजून उपलब्ध होणे बाकी आहे, त्यासाठी आपण वरिष्ठ कार्यालय यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करत आहोत। तरी आपल्याला युरिया हा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेले आहे। जामनेर तालुक्याची जेवढी खताची मागणी आहे, युरियाची मागणी आहे, त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने पुरवठा आपल्या तालुक्याला सुरू आहे। आपल्या तालुक्याची टोटल युरियाची मागणी 10,055 मेट्रिक टनाची आहे। आतापर्यंत 6,101 मेट्रिक टन खताचा पुरवठा आपल्याकडे झालेला आहे। आता ऑगस्ट महिन्यामध्ये RCFचा रॅक लागेल, तेव्हासुद्धा आपण अजून जास्तीत जास्त खताची मागणी करून आपल्या तालुक्याची जेवढी गरज आहे तेवढा खताचा पुरवठा करून घेऊ। खताच्या पुरवठ्यासाठी यापूर्वीसुद्धा आपण वेळोवेळी वरिष्ठांकडे मागणी केलेली आहे। वरिष्ठांनीसुद्धा आपला शब्द दिलेला आहे की तुमच्या जामनेर तालुक्यात जेवढा खत लागणार आहे तेवढा पुरवठा आम्ही वेळोवेळी करून देऊ। सध्या तरी अचानक खताची मागणी झाल्यामुळं आपल्याला कमतरता ती दिसते, तशी कमतरता या तालुक्यामध्ये खताची कोणत्या प्रकारची नाही आहे। आणि ऑगस्टमध्ये जेव्हा RCFचा रॅक लागेल, आपण गरजेपेक्षा जास्त खताची मागणी करून घेऊ, जेणेकरून कुठेही टंचाई भासणार नाही। बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडचणी अशा येतात की जो मुद्दल भाव जो आहे त्याचा युरियाचा 266 याच्या व्यतिरिक्त किंमत घेऊन दर घेऊन जो दिला जातो आहे त्या संदर्भात आपण काय सांगाल? अशा प्रकारची कोणतीही तक्रार या कार्यास प्राप्त नाही आहे। जर तशी तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली तर आम्ही 100% कारवाई करू। यापूर्वीसुद्धा आम्ही प्रत्येक दुकानदाराला सूचना दिलेली आहे की कोणीही हमी भावापेक्षा जास्त भावात कोणी युरिया विक्री करू नये, आणि तसं आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। आणि त्याची काही ऑनलाईन प्रोसेस आहे का जो युरिया आपण जो विक्रेती विकतो? ऑनलाईन प्रोसेस त्याची अशी आहे, जो खताचा स्टॉक जळगावर येतो तो रॅक पॉईंटवर तिथं ऑनलाईनला भरला जातो, त्याच्यानंतर डीलरच्या खात्यात तो भरला जातो। डीलरनंतर आपण जे खालच्या रिटेलर आहे त्याने सुद्धा तो ऑनलाईनलाच खताचा स्टॉक भरला गेला पाहिजे अशा त्या सूचना दिलेल्या आहेत। तर तुमचं असं म्हणणं की याच्यामध्ये काही असा काळा बाजाराचा प्रकार घडला नाही? घडत नाही आहे, घडला नाही। आमच्या कामात जावं जसं आम्ही सूचनासुद्धा दिल्या दुकानदारांना की तसं काही केल्यास तुमच्या सक्त कारवाई करण्यात येईल, तशी आमच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यास आम्ही दुकानदार तात्काळ कारवाई करू। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।